इथेच आटा रेडी होत आहे, कांदा इथे फ्राय आलेला आहे, सुरमई फ्राय सर्वात जास्त डिमांड मध्ये आहे, सगळ्यांचा फेवरेट सुरमई फ्राय सार. आणि मम्मानी एक घेतलाय प्रॉन माझ्या थाळीत. ही सगळी आपण तयारी सकाळपासून सुरू होते ती, आणि आता लोक सुरू झाली यायला की आपण बाकीची तयारी बघणार आहोत. ताटं कशी म्हणतात, फिश फ्राय कसा होतोय, बाकी पटापट 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 जी गडबड गडबड चालू होते किचनमध्ये ती आता आपण बघणार आहोत. सो कीप वॉचिंग गाईज, कुठे जाऊ नका. वेलकम बॅक टू माय चॅनल आणि मालवण सिरीज मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि मी आहे आता इथे, हा आहे तो पिंपळ पार्क, सॉरी हा आहे तो पिंपळ पार्क जिथनं ऑलमोस्ट सगळे जे मालवण मधले महत्वाचे लोकेशन्स आहेत, म्हणजे चुला बीच असू दे, माझं हॉटेल असू दे, का अतिथी बांबू रेस्टॉरंट असू दे, का अजून सिंधुदुर्ग किल्ल्याला जायचा रस्ता असू दे, सगळा या पिंपळाच्या पारापासूनच लागतो. सो तुम्हाला हा क्रॉस करावा लागतो. आणि आज मी तुम्हाला नेणार आहे अतिथी बांबू रेस्टॉरंट इथे, जिथे थाळ्यांचं जेवण मिळतं. आणि आय थिंक मालवणमध्ये येणाऱ्या सगळ्या अतिथी तिथेच जातात. सो आपण स्वतःच जाऊन बघूया किती अतिथी आहेत आणि किती सुंदर जेवण. दुपारची वेळ आहे म्हणून दुकानं बंद आहेत, लोक आराम करतात, आणि मी इथे चालली आहे जेवायला, थाळी खायला माशाची. टोपीवाला हायस्कूल, सो टोपीवाला हायस्कूलचे इथे तुम्हाला गणेश मंदिर मिळेल, हे खूप फेमस आहे. तिकडून गेलं की चिवला बीच येतो, आणि त्याच रस्त्यावरती आहे अतिथी बांबू. सो मी लिटरली 4:30 मिनिटात पोचलेली आहे अतिथी बांबूला. सो बी रेडी अँड कीप वॉचिंग, कीप वॉचिंग, कीप वॉचिंग, कीप वॉचिंग. सगळीकडे दिसतो. एनिवे, सो अतिथी बांबूच्या एंट्रन्सवरती असे काही आहेत छोटे छोटे स्टॉल्स, ज्वेलरी. सो अतिथी बांबू ह्या जागेबद्दल आपण ऐकलेलं आहे, लोकांना बघितलेलं आहे ह्या जागेचं कौतुक करताना, आपण इकडच्या थाळीचे फोटोज बघितलेले आहेत, व्हिडिओज बघितलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, ह्या थाळीमध्ये नुसते सुंदर मासे आणि जेवण नसून ह्याच्यात खूप सारं प्रेम आहे. आणि आय टेल यू वाय, जेव्हा आपण आज किचनमध्ये जाऊ तेव्हा तुम्हाला कळेल सगळे किती हसत खेळत गुळून मिसळून काम करतात. इथे एवढी गर्दी असते पण तरीही स्टाफ अजिबात चिडचिड करत नाही. आणि मी स्वतः नोटीस केलं, बिकॉज मी एकदा 5 वाजता आले होते आणि मी खूप असं रिक्वेस्ट करून करून आज घुसलेले, आणि मला तेवढ्याच मोठ्या स्माईलनी त्यांनी आग्रहाने परत सार वाढून भात वाढून वाढून पोटभर मला जेवण करवलेलं. सो आपण अतिथी बांबूच्या किचनमध्ये जाऊया आणि तिथे बघूया तयारी कशी चालू आहे. तर अतिथी यायच्या अगोदर कशी तयारी सुरू असते ह्या किचनमध्ये ते आपण बघूया. तयारी चालू झाली हो, आणि मी किचनमध्ये आलेली आहे. सर्वात मला गोड स्माईल इथे दिसतीये, तर मी ते बघणार आहे या गोड हसणाऱ्या काय करतायत. वाटप करण्यासाठी एवढं खोबरं आहे. इथे चालू आहे वेज थाळीची तयारी. बाबांना ते दिसत नाही हो, तरी कांदा कापते यांना दिसत नाही, पण ते तरी कांदा कसले पटापट कापतात. किती सवय असेल ना रोजची. तयारी चालू झालेली आहे जोरदार. काय करताय? जेवण बनवतो ना. हा, पुरल्या पुरल्या खेकडे खेकडा खेकडा संगीत आंटी खेकडे खाणार आहे. हे चिकन आहे,
चिकन चिकन कोलंबी मसाला कोलंबी मसाला हाँ कुठला आहे सर अच्छा ही हर्बल माय गॉड आई शपथ जिवंत आहे नेलेले हां हे थाळीत येणार आहेत अरे साफ करतोय घाण असते घाण आम्ही ते साफ काढतो मोठ्या हॉटेलला काढत नाही ठेवतात धुतात बॉईल करतात आणि ठेवतात बरोबर याला वेळ लागतो आणि वेळ लागतो हे क्लीन करतो आम्ही सगळे आणि घाण असते ज्या घाण काढून मग तुम्हाला ते सर्व्ह करतो आम्ही एवढा मोठा खेकडा मस्त ह्याच्यापेक्षा क्लीन करतो क्लीन केल्यावर असं होते किती वेळ लागत असेल ना आणि एवढ्या थाळ्या म्हणल्या की केवढे सारे खेकडे चुल्ल्या साफ करावे लागतात ते बॉईल करून आतले की मास असतात ते काढणार आणि एक चिमटी करून ती गिऱ्हाईकडे सोडतो बापरे बघितलं एका थाळीमागे केवढी सारी मेहनत आहे आणि हे सगळं काम त्यांनी सकाळी सुरू केलेलं आहे मी दुपारचं जेवण करणार आहे सकाळची तयारी कशी चालू आहे हे बघायला आले मी नारळ खूप लागतोय भाज्या पण तेवढ्या लागतात हा सुरमई बघणार आहोत आता आपण ओ सकाळी आलेली आहे आता कटिंग होणार माय गॉड केवढा मोठा तुकडा असेल ह्याचा पीठ मारणं चालू आहे इकडे भाकऱ्यांचं ते मसाले आहेत आता लवकरच फिश फ्राय बनवणं सुरू होणार आहे मॅरिनेशन सुरू होणार आहे ही सगळी आपण तयारी आता सकाळपासून सुरू होते ती आणि आता लोक सुरू झाली यायला की आपण बाकीची तयारी बघणार आहोत ताटं कशी म्हणतात फिश फ्राय कसा होतोय बाकी पटापट 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 जी गडबड गडबड चालू होते किचनमध्ये ती आता आपण बघणार आहोत सो की वॉचिंग गाईड कुठे जाऊ नका त्या मेन्यूची काही गरज नाही आहे इथे असे फ्लेक्स आहेत ज्याच्यावरती थाळीचे रेट्स दिलेले आहेत ॲक्च्युली 5 वाजेपर्यंत हे चालतं जागा बट इट इज स्टील सो ब्राईट अँड नाईस या स्टाफ पण इतका हसतमुख आहे 5 वाजेपर्यंत ऑफिशियली 4 वाजेपर्यंत ही जागा असते जेव्हा लोक बंद होतात याची पण तरी वेटिंग प्रचंड असतं आणि आता आपण बघूया किचनमधली हालचाल गुलाबजाम पण आहे ऑर्डर आली हाय मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हसतमुख स्टाफ आहे हे बघा एवढं काम पडत असेल कारण की इथे तुमचे अतिथी येतच राहत असतात किती वाजले ते हाय गुड या चिडू नकोस मी नाही घेते आपण सगळ्या रेस्टॉरंट्समध्ये बघत नाही एवढी छान साफसफाई आणि काळे दोरे जे कोलंबी मधले असतात ते काढतात ते कुठे काढत नाही आमच्या हॉटेलला आम्ही काढतो कारण कसं लोक आपल्याकडे येतात आणि आमच्या हॉटेलचं नाव अतिथी बांबू आहे अतिथीची सेवा करणं हाच आमचा धर्म आहे त्यामुळे त्यांना निर्मळ सुंदर समाज द्यायचे दिसतच आहे ते मी तेच आता म्हणत होते इतका हसतमुख स्टाफ आहे ना सर्व करताना आज बनवताना जेव्हा आम्हाला माहिती आहे की इथे तुम्ही टायमिंग दिलं तरी लोक थांबत नाहीत यायची हे दोरे काढले नाही तर पोट खराब होत काय बनवताय भाकऱ्या चपाती पटपट पटपट चालू आहे
ही आहे बाहेरची तयारी. आता आपण बघणार आहोत की फिश फ्राय कसा, आपला जो इकडचा आवडता फिश फ्राय आहे तो कसा करतात. सर्वात जास्त कुठले मॅरिनेशन करावं लागतं तुम्हाला? सुरमई ना. कुठली भाजी आहे? लाल माठ. लाल माठ व्हेज मध्ये आज कुठला आहे? लाल माठ आणि चवळी बटाटा भात. अरे वाह, आज आहे व्हेज मध्ये छोले बटाटे आणि लाल माठ आणि गरम गरम पोळ्या, गुलाबजाम आणि खूप सारं प्रेम जे अख्ख्या स्टाफकडनं प्रत्येक ताटात उतरतं. इथे ताटं रेडी होत आहे, पटपटापट सोलकढीच्या वाट्या भरताय. कांदा, लिंबू, इथे पटापट कापणं चालू आहे जोर जोरात भाज्यांचं. इथे फ्राय आलेला आहे, सुरमई फ्राय सर्वात जास्ती डिमांडमध्ये आहे, सगळ्यांचा फेवरेट पॉपलेट सुरमई, मोठ्या मोठ्या तुकड्या. येस बॉस, तुमच्या थाळ्या आलेल्या आहेत. ती कुठली थाळी आहे? प्रॉन्स फ्राय, प्रॉन्स करी, सार आणि सोलकढी आणि आमची एक्स्ट्रा सोलकढी. ही क्रॅब थाळी संगीता आंटीच्या नशिबात होती. इथे आहे क्रॅब रस्सा, इथे आहे क्रॅब फ्राय, सोलकढी, सार आणि भाकरी आणि येणार आहे भात. खुश खुश गरम गरम मऊ भाकऱ्या, सुरमई फ्राय, सार आणि मम्मानी एक घेतलाय प्रॉन माझ्या थाळीत. त्यांनी मला आग्रह करून करून करी दिलेली आहे ही प्रॉन्स करी माझ्या प्रॉन्स थाळीमधली. आणि सार म्हणजे एवढी टेबल्स आहेत, फुल टेबल्स आहेत, पण त्यांचं लक्ष आहे. कोणाची सोलकढी संपली आहे, कोणाचा सार संपतो आहे, ते आवर्जून आग्रह करून वाढतात. मी खूप खेकडा थाळीतला खेकडा खाते आहे, जो फ्राय आहे जो आपण आता किचनमध्ये बघितला. प्रॉन्स मसाला ना तिखट नाही आहे, त्याला घसायला लागत नाही आहे, एवढी सुंदर टेस्ट आहे. ते म्हणा ना अतिथी देव भव. ॲक्च्युली सगळे एकदम खुश आहे. दोन भाकऱ्यांवरती माझं पोट फुल झालेलं आणि त्यांनी मला सांगितलं नाही भात खायचा, सो मी आता करी आणि या साराबरोबर भात खाणार आहे. आता स्वामींची खरोखरच या दिवशी मी हॉटेल चालवायचं म्हटलं त्या दिवशी साक्षात स्वामी येऊन माझ्याकडे जेवून गेले. 11-32 गोष्ट, 98 गोष्ट. ती व्यक्ती आली मला जेवणचं, म्हटलं मला न एक मला एक शाकर. त्या व्यक्तीने सगळं जेवण जेवले. तरी मी म्हटलं बायकोले अरे जसं आम्ही वाढत गेलो तर आमचं काय, त्याच व्यक्तीने एवढे जेवण जर 12 रुपये जेवले तर आमचं काय. पण त्या माणसाने 20 नोट माझ्या हातात ठेवली आणि तथा असतो माणूस गायब झाला. तिथून आतापर्यंत मॅडम मी कुठल्या कुठल्या पाठी बघितलं नाही. पहिलं म्हणजे प्रामाणिकपणा, दुसरं म्हणजे चेहऱ्यावरची गोडी आणि तिसरं म्हणजे आपल्या तोंडातले जे उद्गार निघतात ते परमेश्वराचे असतात, आपले नसतात. त्यामुळे तुम्ही समोरच्या व्यक्तीला आदराने बोला, आदराने वागा, आदर द्या, म्हणजेच तिथेच परमेश्वर असतो. कारण परमेश्वर कुठेही भेटत नाही, तो परमेश्वर. आता
तुम्ही सुद्धा ताई आलात, काही तुमचं आणि माझं काय नातं होतं काय म्हणून स्वामीने तुमच्या बरोबर तुमचं आणि माझं नातं कसं जुळवलं आणि तुम्ही माणसाकडे परमेश्वर शोधा, देव शोधा असं प्रत्येकाला, सो तो कसंही असू दे पण त्यांच्यातला माणूस म्हणून देव जागा करा असं मी प्रत्येकाला सांगेन. थँक्यू सो मच. प्लीज लाईक करा हा व्हिडिओ, शेअर करा. सो मालवणमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसाला एक छान अतिथी बांबूचा अनुभव घेता येईल. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब, हिट द बेल आयकन अँड रिमेंबर दॅट आय लव्ह यू ऑल.